नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. पोलारपूर तालुक्यामध्ये शिमग्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे, त्यामुळे या पाणी प्रश्नाबाबत नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याबाबत नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे नगरपंचायत बाबत संताप व्यक्त होत असून जर 2 दिवसात पाणी पुरवठा सुरू झाला नाही तर पोलारपूर शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे माजी नगराध्यक्ष व पाणी पुरवठा सभापती निलेश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली युद्ध पातळीवर पाण्याच्या मोटारचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलारपूर तालुक्याला तसे म्हटले की नैसर्गिक संपदा लाभलेली आहे. पोलादपूरच्या काही भागाच्या अंतरावरती बाजरीसारखं मोठं एक धरण आहे, तरी सुद्धा आपण पाहिलं की होळीचा सण आहे, चाकर म्हणे मोठ्या प्रमाणात मुंबई पुणे या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणावरून आपल्या होळीच्या निमित्ताने गावी येत असतात. पर ऐन होळीमध्ये पोलादपूरसारख्या ठिकाणी आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 2 दिवस पाणी नाही, हे म्हटल्यानंतर अत्यंत चुकीचं आहे किंवा प्रशासनाचं इथं दुर्लक्ष असं वाटतं. आपण बघितलं की नगरपंचायत इथे प्रशासक लागलेला आहे, मुळात सत्ताधाऱ्यांची किंवा जे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत त्यांची मुदत संपलेली आहे आणि आता ह्या ऐन सणासुदाचं पाण्याची टंचाई असेल, हे सर्व प्रशासनाचं काम आहे. प्रशासन इथं नाकर्तेपणा प्रशासनाचं वाटतं. प्रशासनांनी ताबडतोब आजच्या दिवसामध्ये पाण्याची पुरवठा योजना पूर्ववत करणे गरजेचं आहे आणि स्टँड बाय एक योजना पोलादपूरसारख्या ठिकाणी पंप उपस्थित असणे किंवा असणे फार महत्त्वाचं आहे. आम्ही या 2 दिवसामध्ये जर पाणी पुरवठा सुरू नाही झाला तर आम्ही पोलादपूर शहर काँग्रेसच्या वतीनं आम्ही आंदोलनाचा इशारा देत आहे. वादळवारा लाईव्ह साठी देवेंद्र तरेकर, पोलादपूर. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.